सर्व नववीच्या विद्यार्थ्यांचं मी दत्तात्रय बोराडे स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण स्टेटमेंट्स इन दी ज्योमेट्री और ज्योमेट्रिकल स्टेटमेंट पाहिलेले आहेत. त्यामध्ये दोन प्रकारचे ज्योमेट्रिकल स्टेटमेंट आपण पाहिले, एक म्हणजे सिंपल स्टेटमेंट आणि दुसरं म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट. आणि त्यांचे जे प्रूफ जे असतात ते प्रूफ दोन प्रकारचे असतात, एक डायरेक्ट प्रूफ आणि दुसरं इनडायरेक्ट प्रूफ. तर आज आपण दोन थेरम घेणार आहोत, एक डायरेक्ट प्रूफचं आणि दुसरं इनडायरेक्ट प्रूफचं. तुमच्या पुस्तकामध्ये बरेचसे थेरम तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेले आहेत, तर त्यातील काही डायरेक्ट प्रूफचे आहेत, काही इनडायरेक्ट प्रूफचे आहेत. तर आता आपण नीट समजून घेऊया. आता तुमच्या पुस्तकामध्ये 10 नंबर पानावरती एक डायरेक्ट प्रूफचा थेरम तुम्हाला प्रूव्ह करून दिलेला आहे. तर तो थेरम असा आहे, द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. आता हे स्टेटमेंट जे आहे इट इज अ सिंपल स्टेटमेंट. तर प्रूव्ह करताना ते आपल्याला शक्यतो कंडिशनल स्टेटमेंट असलं की लगेच लक्षात येतं. म्हणजे इफच्या नंतरचं आपण गिवन घेतो, देनच्या नंतरचं टू प्रूव्ह घेतो. तर हे जर आपण असं केलं तर इफ द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स देन दे आर इक्वल मेजर्स, असं जर आपण घेतलं आणि मग प्रूव्ह केलं तर ते आपल्याला लगेच लक्षात राहील. तर पहिल्यांदा आपण मी सांगेल तुम्हाला कोणत्याही प्रूफ लिहिताना 5 स्टेप आपल्याला आवश्यक आहेत. त्यामध्ये पहिली फिगर काढायची. आता फिगर काढूया आपण. आता इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणलं की इंटरसेक्टिंग दोन लाईन्स काढूया आणि त्यांना नाव देऊया. अशा पण दोन इंटरसेक्टिंग लाईन्स काढल्या. तर यामध्ये तुम्हाला असं सांगितलं की हेच तुम्ही नावं द्या पॉईंटला वगैरे काही नाही. तर तुम्ही स्वतः कुठलेही तुम्ही 26 अक्षरापैकी इंग्रजीचे कोणतेही तुम्ही वापरू शकता. सपोज हिअर ए, हिअर बी, हिअर सी अँड हिअर डी अँड हिअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज ओ. इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग इच अदर देन देअर आर टू पेयर्स ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हिअर अँगल ए ओ सी अँड अँगल बी ओ डी इज वन पेयर अँड अदर इज अँगल ए ओ डी अँड अँगल सी ओ डी. फिगर इज कम्प्लीटेड हिअर गिवन. नाउ राइट टू लाइन्स विच आर दे ए बी, लाइन ए बी एंड लाइन सी डी इंटरसेक्ट ईच अदर एट पॉइंट ओ. ह्या फिगरमध्ये जे आहे ते आपण इथं सांगायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ओ इज इन बिटवीन ए अँड बी, ते पण आपण लिहूया. ए डॅश ओ डॅश बी अँड सी डॅश ओ डॅश डी, दॅट इज ओ इन बिटवीन ए अँड बी, हिअर ओ बिटवीन सी अँड डी. आता हे झालं गिवन, फिगरवरूनच गिवन लिहायचं आपण. आता दुसरं आहे टू प्रूव. आता ह्यात प्रूव काय करायचं आहे, तो व्हर्टिकली अपोजिट, दॅट इज अपोजिट अँगल्स आर कॉन्करंट. देअर आर टू पेयर्स ऑफ अपोजिट अँगल्स, अँगल ए ओ सी कॉन्करंट अँगल बी ओ डी,
बी ओ डी ही एक पेयर आणि दुसरी जी पेयर आहे ती आहे अँगल बी ओ सी कॉन्ग्रुएंट अँगल बी ओ सी ए ओ डी अशा दोन ज्या पेयर आहेत ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन करायची आवश्यक नाही, आपल्याला सहजपणे अँगल्स इन लिनियर पेयर ही प्रॉपर्टी माहीत आहे आपल्याला. अँगल्स इन लिनियर पेयर तुम्ही आठवीमध्ये शिकलेले आहे तुम्ही की सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन अँगल्स इन पेयर इज 180 डिग्री. प्रूफ. आता तुम्हाला ही पहिली कुठली, आता ह्या दोन पेयर आहेत, कुठली एक पेयर तुम्ही प्रूव्ह करायची इथं आणि पुढे सांगायचे की सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल बी ओ सी अँड अँगल ए ओ डी. कोणती एक प्रूव्ह करू शकता तुम्ही त्या त्या ठिकाणी. आता इथे ए ओ सी आहे आणि दुसरा बी ओ डी आहे. बी ओ डी ए ओ सी आणि बी ओ डी. आता ह्याच्यामध्ये हा जो अँगल आहे ह्या दो ही एक पेयर होईल आणि ही एक पेयर, ह्या दोन्ही पेयरमध्ये हा कॉमन अँगल एवढी तो निघून जाईल दोघांमध्ये आणि ए ओ सी आणि बी ओ डी मिळेल आपल्याला. कसं बघ, इन दी फिगर अँगल ए ओ सी प्लस अँगल ए ओ डी इक्वल टू 180 डिग्री. ह्याला आपण नंबर 1 देऊया आणि रिझन द्यायचं अँगल्स इन लिनियर पेयर. मग लिनियर पेयरमधले जे अँगल असतात ते त्यांचे सम 180 असते. आता दुसरे एक लिहूया आपण. आता ए ओ सी आणि ए ओ डी घेतला आपण, आता त्याच्याबरोबर बी ओ डी दाखवायचं आपल्याला, त्यासाठी ए ओ डी आणि बी ओ डी घ्या. अँगल ए ओ डी प्लस अँगल बी ओ डी इक्वल टू 180 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ह्याला नंबर 2 देऊया आणि ह्याला सुद्धा रिझन अँगल्स इन लिनियर पेयर असं ह्याला रिझन द्यायचं. आता एखादं स्टेटमेंट, आता हे आर्ग्युमेंट चाललेलं आहे आपलं, आता ह्या आर्ग्युमेंटमध्ये आपण प्रत्येक स्टेप जो घेतो त्या स्टेपला रिझन दिलं पाहिजे, कुठल्या रिझनवरून आपण हे स्टेप मांडली ते. आता हे दोन स्टेटमेंट मांडले, फर्स्ट अँड सेकंड. इफ ए इक्वल टू बी अँड सी इक्वल टू बी, मी काय म्हणते बघा, इफ ए इक्वल टू बी अँड सी इक्वल टू बी देन ए इक्वल टू सी येत आपण. ए इक्वल टू बी अँड सी इक्वल टू बी. आता ह्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू पण बी अँड सी ची व्हॅल्यू पण बी आहे, म्हणजे ह्या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल झाल्यात, म्हणून ए इक्वल टू सी असं लिहू शकतो. इफ आर एच एस इक्वल टू से आर एच एस आर सेम देन एल एच एस ऑल्सो सेम, ही प्रॉपर्टी आपण तो वापरू आपण. आता या ठिकाणी 180 180 राईट हँड साईड सेम आले दोन्ही इक्वेशनच्या, म्हणून लेफ्ट हँड साईड सुद्धा सेम असतं. देअरफोर अँगल ए ओ सी प्लस अँगल ए ओ डी ही लेफ्ट हँड साईड झाली इक्वल टू अँगल ए ओ डी प्लस अँगल बी ओ डी. आणि ह्याला रिझन देऊया फ्रॉम 1 अँड 2. बघा आर एच एस इक्वल आहेत, देअरफोर एल एच एस ऑल्सो इक्वल. आता यामध्ये पहा दोन्ही साईडला इक्वल साईन आहेत, सेम साईन आहेत एवढीचं, प्लस एवढी इथं सुद्धा प्लस एवढी. हे जर आपण इकडे ट्रान्सफर केलं तर काय होईल, हे निगेटिव्ह होईल आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0 होईल. तुम्ही या ठिकाणी कट करू शकता एलिमिनेटिंग एवढी फ्रॉम बोथ दिस साईड्स असं म्हटलं तरी चालतं.
therefore angle AOC equal to angle BOD हे दोन्ही राहतात. अँगल ए ओ सी यांचं मेजर सेम. आता अँगल ए ओ सी मीन्स मेजर ऑफ अँगल ए ओ सी, अँगल बीओडी मीन्स मेजर ऑफ अँगल बीओडी, या दोघांचे मेजर्स इक्वल असतात. आता कॉन्ग्रट अँगलची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे, इफ मेजर ऑफ द टू अँगल्स आर द सेम देन दे आर कॉन्ग्रट, दॅट इज अँगल ए ओ सी कॉन्ग्रट अँगल बीओडी. सिमिलरली आता इथं आपण हे पहिलं पण प्रूव्ह केलं, इथं एक नंबर टाकलं, इथं एक नंबर दिलं, हे पहिलं प्रूव्ह केलं. मग इथं आपण लिहूया सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल बी ओ सी कॉन्ग्रंट अँगल एओडी. या पद्धतीने आपल्याला हे प्रूव करता येतं, म्हणजे आपल्याला ह्याला हे जे प्रूफ आहे ते डायरेक्ट प्रूफ पण याच्याला. ह्या ठिकाणी काय यूज केलं आपण, तर अँगल्स इन लिनियर पेअर, द सम ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर इज 180 डिग्री, ही प्रॉपर्टी या ठिकाणी वापरली दोन्हीमध्ये. आणि मग आर एच एस इक्वल आहेत म्हणून एल एच एस घेतल्या आणि बोथ साईडला अँगल एवढे एवढे कॅन्सल केले, राहिला आपल्याला अँगल एओसी. या पद्धतीनं आपण प्रूव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीनं थेरम्स विचार करून प्रूव्ह करायचे. आता बघ या ठिकाणी किती एक आले फिगर, दोन नंबर गिवन, तीन नंबर टू प्रूव्ह आणि चार नंबर प्रूफ आलं, म्हणजे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आलेली नाही, पण काही ठिकाणी ती येते. आता आपण तुम्हाला दिसेल इनडायरेक्ट प्रूफचं स्टेटमेंट दिलेलं आहे. आता आपण इनडायरेक्ट प्रूफचं एक्झाम्पल बघूया. आपण या ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह करून दिले, अल्जेब्रामध्ये पण आहे, प्रूव दॅट रूट टू इज अन इरॅशनल नंबर, ते सुद्धा तुम्हाला इनडायरेक्ट प्रूफ आहे, ते सुद्धा मला लिहिता येईल. द स्टेटमेंट गिवन दॅट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू इज ऑड, म्हणजेच दोनपेक्षा मोठा असणारा प्राईम नंबर ऑड असतो. फक्त दोन हा एकमेव असा आहे की तो ऑड आहे, सॉरी तो प्राईम आहे आणि इवन आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यापेक्षा कुठलाही प्राईम नंबर, आता 17 आहे, 19 आहे, 23 आहे, 29 आहे, हे जे आहेत सगळे सगळे ते काय येतात, ऑड नंबर्स येतात, ते प्राईम आहेत. आता हे स्टेटमेंट सिंपल आहे, ते आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये हे जर रूपांतर करून घेऊ, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी हे केलंच पाहिजे असं काही नाही, पण समजण्यासाठी घ्यायचं. इफ ते इज अ प्राईम नंबर, आता तो प्राईम नंबर असा आहे, पी एक घ्यायचा, कोणता आहे, पी घेऊ शकताय, क्यू घेऊ शकताय, ए घेऊ शकताय, काय. इफ पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू देन इट इज अ ऑड, हे स्टेटमेंट जे आहे कंडिशनलमध्ये आपण असं लिहिलेलं आहे. आता गिवन, गिवनमध्ये हे येतं पा, पे इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू, इथंपर्यंत आलं पा. मग गिवनमध्ये पे इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू, आता हा प्राईम नंबर बघा, कोणताही प्राईम नंबर असू द्या, त्याचे दोनच डिवायझर येतात. कुठलाही प्राईम नंबर तुमचा 5 असेल, तर ह्या 5 एकनं डिवाईड, त्याचा डिवायझर एक होतो, नसेल तर तो काय होतो, स्वतः होतो. असं म्हणजे कोणत्याही प्राईम नंबरला जो डिवायझर असतो तो स्वतः किंवा एक असतो, हे ध्यानात ठेवायचं प्राईम नंबरसाठी. मात्र इतर कॉम्पोजिट नंबर वगैरे असतील तर त्याला अनेक येऊ शकतात. आता उदाहरणार्थ 6 असेल तर त्याला 1 पण डिवाइड होऊ शकतो, 6 पण होऊ शकतो, 2 पण होऊ शकतो, 3 पण होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी गिवनमध्ये असं लिहायचं आहे, P
पी इज अ प्राइम नंबर ग्रेटर देन टू, दैट इज वन एंड पी आर द ओनली डिवाइजर्स ऑफ टू। या दोनचे फक्त हे दोनच डिवाइजर येतात कारण तो प्राइम नंबर आहे आणि ग्रेटर दॅन टू आहे। टू प्रूव, तर तो जो नंबर आहे जो दोनपेक्षा मोठा आहे ग्रेटर दॅन टू जो आहे तो काय असतो, ऑड असतो, हे दाखवायचं आहे। टू प्रूव पी इज एन ऑड नंबर। प्रूफ, आता काल सांगितल्याप्रमाणे मी प्रूफ लिहित असताना आता हे जे आहे हे पी इज ऑड नंबर आहे हे प्रूव करायचं। इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय घ्यायचं, हे अजूम करायचं की हा ऑड नाही असं घ्यायचं, म्हणजे हे चुकीचं आहे। हां, सपोज पी इज एन ऑड नंबर इज फॉल्स, किंवा पी इज नॉट ऑड नंबर, दॅट इज इट इज इवन, असा अर्थ होतो। मग आता प्रूफ मध्ये बघा, असं घेऊया आपण, लेट अस सपोज दॅट, किंवा लेट अस अज्युम दॅट असं पण लिहू शकतो आपण। लेट अस सपोज दॅट पी इज नॉट एन ऑड नंबर, इट इज नॉट ऑड मीन्स इट इज अ इवन। हे बघा, ह्याचं नकारार्थी घ्यायचं, हे असं नाही, ह्याच्या विरुद्ध घ्यायचं। लेट अस सपोज दॅट पी इज नॉट एन ऑड नंबर, ह्याच्या उलट घ्यायचं टू प्रूव्हच्या। आता हा ऑड जर नसेल पी, तर तो काय झाला, इवन झाला साजेगज। सो पी इज एन इवन नंबर। आता हे आपण अज्युम केल्यामुळं तो पी जो झाला तो इवन नंबर झाला। देअरफोर अ डिवायजर ऑफ पी इज टू। बघा, इवन नंबर कोणताही असेल तर त्याचा डिवायजर काय असतो, टू असतो। हंड्रेड असेल तर टू असेल, फोर असेल टू असतो, सिक्स असेल टू, त्याचा डिवायजर काय असतो, टू असतो। आता इथं फर्स्ट आपण एक हे दिले स्टेटमेंटला नाव दिलं, एक नंबर नंबर दिला, हे आपण अज्युम केल्यामुळे आपल्याला काय मिळालं, डिवायजर ऑफ पी इज टू मिळाला। बघा, लीट लक्षात ठेवा इथं, बट इट इज गिवन दॅट, बघा इथं गिवन आहे, इट इज गिवन दॅट पी इज प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू, तो ग्रेटर दॅन टू आहे असं कुठं म्हणतंय, गिवन मध्ये म्हणतंय, म्हणजे द गिवन। देअरफोर वन अँड पी आर द ओनली डिवायजर्स ऑफ पी। आता ह्या गिवनमुळे काय झालं, मग त्या पीचे डिवायजर कुठले झाले, फक्त वन अँड पी झाले, आणि आपण हे अज्युम केल्यामुळे काय झालं, तो पण त्याचा डिवायजर झाला। म्हणजे ह्या ठिकाणी एक आणि दोन मध्ये काय कॉन्ट्राडिक्शन आलं, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, विसंगती आली, असं विसंगती यायला नाही पाहिजे। आणि हे कशामुळे आली, तर हे आपण अज्युम केल्यामुळं, आपण जे हे आहे ते अजून केलं की हा ऑड नंबर नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी विसंगती आली। गिवन दिलेलं आहे आणि आपण जे मानलेलं आहे ते, त्याच्यामुळे हे विसंगती आली, तर गणितामध्ये असे विसंगती येऊन चालणार नाही। मग स्टेटमेंट्स वन अँड टू आर कॉन्ट्राडिक्टरी, म्हणजे ह्या ठिकाणी विसंगत विधान आले हे दोन्ही। देअरफोर द अझम्पशन दॅट पी इज नॉट ऑड इज फॉल्स, म्हणजे असाच अर्थ काय झाला, पी हा ऑड नंबर ऑड नाही हे चुकीचं आहे। आणि हे चुकीचं आपण कशामुळे आलं, तर आपल्या रॉंग अझम्पशनमुळं। धिस प्रूव्ह दॅट प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू इज ऑड। मग आपण घेऊन पाहिलं तर ते चुकीचं येत आहे, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार बरोबर धरायचं की पी इज एन ऑड नंबर, पी इज एन ऑड नंबर, मग त्यांचंच बरोबर आहे असं ह्यात ग्रेप धरायचं आणि या पद्धतीनं प्रूव्ह करायचं। अगदी ह्यासारखीच तुम्हाला जे प्रूफ दिलेलं आहे इनडायरेक्ट प्रूफ, ते चॅप्टर टू मॅथ्स पार्ट वनमधील चॅप्टर टूमध्ये आहे, प्रूव दॅट रूट टू इज अन इरॅशनल नंबर, ते तुम्ही ते करा। तर असे पुस्तकातले बरेच तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं असे मिळतात डायरेक्ट प्रूफचे, इनडायरेक्ट प्रूफचे, ते शोधायचे आहेत, पुढं पुढे येणारच आहेत पहा। आता आपण बघा, ह्या ठिकाणी हा चॅप्टर संपत आलेला आहे, यातला प्रॅक्टिस सेट 1.3, जे आपण स्टेटमेंट पाहिली, सिंपल स्टेटमेंट अँड कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्वर्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट, या तीन स्टेटमेंटवरून 1.3 तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे। आता इथं असं आहे बघा, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स, राईट द
फॉलोइंग स्टेटमेंट्स प्रैक्टिस ऑफ 1.3 मध्ये बघा क्वेश्चन 1 असा आहे राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. इफ देन फॉर्म म्हणजे कंडिशनल फॉर्म मध्ये सिंपल स्टेटमेंटचं रूपांतर करायचं. आता इथं असं आहे द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्गरंट. तुम्हाला माहिती आहे की पॅरलोग्रामचे जे अपोजिट अँगल्स असतात ते काय असतात कॉन्गरंट असतात. मग आता हे कसं होईल बघा इफ अ क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलोग्राम इफ अ क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलोग्राम देन अपोजिट अँगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलेटरल आर कॉन्गरंट असं हे पहिलं विधान होईल. त्यानंतर दुसरं जे आहे द डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉन्गरंट. आता रेक्टॅंगलचे कॉन्गरंट असतात डायगोनल हे तुम्हाला ठाऊक आहे, तुम्हाला प्रॉपर्टी ऑलरेडी माहीत आहे किंवा प्रत्यक्ष जर तुम्ही एक्सपेरिमेंट करून जर पाहिला आणि डायगोनल मोजले रेक्टॅंगलचे तर इथे काय येतात कॉन्गरंट येतात. मग ह्याचं कसं होईल इफ क्वाड्रिलेटरल इज अ रेक्टॅंगल देन इट्स अ डायगोनल्स आर कॉन्गरंट असं करता येईल आपल्याला. तिसरं आहे इन एन आयसोलेटेड ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. हे आपल्याला असं करता येईल इफ अ ट्रायंगल इज एन आयसोलेटेड देन सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. या पद्धतीने हे करता येईल आपल्याला. सेकंडमध्ये आपल्याला असं राईट कॉन्वर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता ह्याचे कॉन्वर्स लिहायचे आहेत आपल्याला. आता हे स्टेटमेंट तुम्हाला बघा इथपासून सुरू झाले का नाही झालं तर हे सिम्पल स्टेटमेंट आहे. तर ते स्टेटमेंट कॉन्वर्स लिहिताना हे स्टेटमेंट जर तुम्ही इफ देन फॉर्ममध्ये लिहिलं तर कॉन्वर्स लिहायला सोपा जातो का आपल्याला. मग आता हे स्टेटमेंट आपल्याला ह्याचं कन्वर्स कसं लिहिता येईल बघा किंवा इफ देन फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्मड बाय टू पॅरल लाईन्स अँड देर ट्रान्सवर्सल देन इथं देन आहे पहा या ठिकाणी आर जे आहे तिथं देन देन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्गरंट असं होईल ते स्टेटमेंट. मग त्याचं जर कॉन्वर्स आपल्याला लिहायचं म्हटलं तर असं लिहिता येईल इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स अँड इट्स अ ट्रान्सवर्सल आर कॉन्गरंट देन दी लाईन्स आर पॅरलल या पद्धतीने तो लिहिता येईल. आता सेकंड जो आहे इफ अ पेअर ऑफ इंटर अँगल्स मेड बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन दी लाईन्स आर पॅरलल. आता पॅरलल इंटर अँगल्स समजा या दोन पॅरलल लाईन असतील ही एक आणि ही एक आणि हे ट्रान्सवर्सल असेल आणि हे जे इंटर अँगल्स आहेत ते जर सप्लिमेंटरी असतील तर त्या लाईन काय होतील पॅरलल होतील. म्हणजे आपल्याला इफ अ पेअर ऑफ इंटर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. मग हे असं लिहिता येईल आपल्याला इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सवर्सल देन इंटेरियर अँगल्स सो फॉर्म आर अ सप्लिमेंटरी या पद्धतीने हे लिहिता येईल. आता हे जे आहे ते डायगोनल्स ऑफ अ रेक्टॅंगल आर कॉन्गरंट. रेक्टॅंगलचे डायगोनल्स काय असतात कॉन्गरंट असतात. इफ आता हे जर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहिलं इफ अ क्वाड्रिलेटरल इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल आर कॉन्गरंट देन इट इज अ रेक्टॅंगल असं त्याचा कॉन्वर्स लिहिता येईल. इफ डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल आर कॉन्गरंट देन इट इज अ रेक्टॅंगल. तर या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 हा सोडवता येईल. आता आपण थोडंसं इथं पाहूया प्रॉब्लेम सेट 1 मध्ये. आता प्रॉब्लेम सेट 1 मध्ये
Select the correct alternative from answers of the questions given below. आता या ठिकाणी हा अल्टरनेटिव्स आहे, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहे. पहा ह्याचा आन्सर जे दिलेले आहेत ते चार पर्याय दिले आहेत, त्यातील योग्य पर्याय तुम्हाला निवडून त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर लिहिते वेळी तुम्हाला सुद्धा असं लिहायचं आहे. पहा नंबर वन असेल तर ह्यातला कोणता आहे, हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव, सेगमेंटला किती मिड पॉईंट असतात. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे डेफिनेशन सेगमेंटच्या मिड पॉईंटची, एम इक्वल टू एम बी देन एम इज अ मिड पॉईंट, म्हणजे या ठिकाणी ओनली वन येणार, आन्सर येईल ओनली वन, एक आणि एकच. इथं ओनली वन ए, म्हणजे इथं या ठिकाणी तुम्हाला ए असा आन्सर लिहायला लागतो. वनला ए, इथं क्वेश्चन वन आहे, त्यातला सब क्वेश्चन वन आणि त्याचा आन्सर जे आहे स्मॉल ए, म्हणजे ओनली वन ए. हाऊ मेनी, आता सेकंड पहा, हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स. जर दोन डिस्टिंक्ट लाईन्स इंटरसेक्ट करत असतील, आता ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, तर ह्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किती येणार आहे, वन येणार आहे. किती येणार आहे, वन. म्हणून वन असलेलं कोणतं आहे, सी, म्हणजे सेकंडचा आन्सर जे आहे ते सी असेल, वन. थर्ड आहे, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय थ्री डिस्टिंक्ट पॉईंट्स. समजा तीन आपण पॉईंट घेतले तर किती लाईन्स डिटरमाइंड होतील, म्हणजे किती लाईन्स आपल्याला काढता येतील. आता आपल्याला तीन पॉईंट जर म्हटलं आपण, थ्री पॉईंट्स, मग थ्री पॉईंट्स दे मे बी कोलिनियर. समजा ते तीन पॉईंट आपल्याला असे कोलिनियर असतील, ए बी सी, म्हणजे एकाच रेषेत असतील, तर त्यातून जाणारी फक्त एक लाईन, म्हणजे इफ दे आर कोलिनियर वन लाईन डिटरमाइन वन, अँड इफ थ्री पॉइंट्स आर, इफ थ्री पॉइंट्स आर नॉट लिनियर देन वन हिअर टू अँड हिअर नॉन कोलिनियर पॉईंट जर असतील, तर या ठिकाणी आपल्याला थ्री लाईन्स मिळतील. म्हणून हे दोन्ही कंडिशन विचारत घ्यायचे, आपण कुठली एक विचारत घ्यायची नाही, तर दोन्ही, इफ दे आर कोलिनियर देर इज ओनली वन लाईन, इफ थ्री पॉईंट्स आर नॉन कोलिनियर देन देअर आर थ्री लाईन्स, देअर फॉर वन अँड थ्री हिअर वन आर थ्री. आता ह्या ठिकाणी आपलं काय सांगित नाही बाबा हे कोलिनियर आहेत का नाही, मग ते वन आर थ्री, अशा प्रकारे हे सी उत्तर मिळेल. त्यानंतर फाईंड डिस्टन्स ऑफ ए बी इफ कॉर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर मायनस टू अँड फाईव्ह रिस्पेक्टली. तर हे दोन पॉईंटचं हे कॉर्डिनेट आहेत मायनस टू आणि फाईव्ह, तर ह्यातील डिस्टन्स किती आहे, तर तुम्हाला माहीत आहे मायनस टू आणि फाईव्ह, मायनस टू आणि फाईव्ह ह्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर हा मोठा असतो, फाईव्ह इज ग्रेटर दॅन मायनस टू, मग ते डिस्टन्स असेल डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू फाईव्ह मायनस मायनस टू इक्वल टू फाईव्ह प्लस टू इक्वल टू सेवन. आता मग हे सेवन कुठलं आहे, तर सी, हे सी आन्सर त्याचं असेल. आता हे ए पी डॅश क्यू डॅश आर, दॅट इज क्यू बिटवीन पी अँड आर, अँड पी डिस्टन्स ऑफ पी क्यू टू, पी आर टेन, देन फाईंड डिस्टन्स ऑफ क्यू आर. तर पी क्यू आर आहे, हे पहा पी क्यू अँड हिअर आर, ह्या तर पी क्यूचं डिस्टन्स किती दिले, टू दिले, हे टू दिले, आणि हे पी आरचं डिस्टन्स किती दिले, टेन दिले, तर आपल्याला क्यूआरचं डिस्टन्स विचारले, क्यू आर बरोबर किती. तर साहजिकच आहे ह्या हे तिन्ही पॉईंट पी क्यू आर हे कंडिशन दिल्यामुळं आपल्याला सोपं झालं, पहा दॅट इज क्यू बिटवीन पी अँड आर, ह्यामुळं आपल्याला पी क्यू प्लस क्यू आर इक्वल टू पी आर मिळतं,
ह्या पी आरच्या लां लेंथमधून पी क्यूचं डिस्टन्स मायनस केलं की तुम्हाला क्यू आरचं म्हणजे किती मिळेल, एट एट मिळेल, म्हणजे ह्या ठिकाणी बी. या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. तर बाकीचे प्रॉब्लेम सेटमधले तुम्ही सोडवा जर. आणि ह्यामध्ये बघा, कॅन्सल केलेले पेन्सिलनं खुणा केले असेल तुम्ही, तर सेकंड कॅन्सल थर्ड कॅन्सल केलं आहे, इथं फोर्थ कॅन्सल केलेलं आहे, तर थर्डमध्ये फिफ्थ सिक्स्थ कॅन्सल केलेलं आहे. पेन्सिलनं खुणा करून घ्यायच्या. इकडं मागे तिथं सिक्स्थ कॅन्सल केला आहे क्वेश्चन, सिक्स्थ कॅन्सल केलेलं आहे. आता हे ह्या वर्षापुरते आहेत, पुढच्या वर्षी हे खोडून टाकायचं. मी पुढच्या वर्षी सगळा तुम्हाला सिलेबस असणार आहे. आणि या ठिकाणी दहावे कट केले, म्हणजे दहावं आणि सहावं हे तुम्हाला सोडवा येणार. ह्या ठिकाणी स्टार केलेला होता, स्टार याचं थोडंसं कठीण गणित असतं ते. तर हे पूर्ण सोडवा.